नमस्कार, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमधून आपल्या सर्वांचं स्वागत करते. राज्य सरकारने सुरू केलेल्या महापोर्टलच्या विरोधात अहमदनगर येथे जिल्हाधिकाऱ्यालयावर महाक्रोश मोर्चा काढण्यात आला. स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढला. नगर शहरातील दिल्ली गेट येथून हा मोर्चा निघून थेट जिल्हाधिकाऱ्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते. राज्य सरकारने सुरू केलेल्या महापरीक्षा पोर्टल बंद करावे व एका पदासाठी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावी या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. सरकारने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळेस विद्यार्थ्यांनी दिला. प्रतिनिधी गणेश राठोड सह कल्याणी सावे, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, अहमदनगर. परीक्षेचे विरोधात आम्ही प्रहार संघटना व संपूर्ण नगर जिल्ह्याचे विद्यार्थ्यांनी आज मोर्चा काढला होता आणि प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊंनी देखील फोनद्वारा मुलांना समाधानकारक उत्तर दिलेलं आहे आणि बच्चू भाऊंचं इथून पुढे जी भूमिका राहणार आहे ती तीव्र प्रकारे मंत्रालयात सचिव महासचिवाचं खुर्ची बाहेर काढल्याशिवाय बच्चू भाऊ राहणार नाही. एक पाच वर्ष झाला अभ्यास करतोय आणि आता महापोर्टल चालू केलंय. त्या महापोर्टलनी एवढं म्हणजे भ्रष्टाचार चालू झाल्यासारखं झालाय. कुठं एका मुलाला 194 एवढा टफ पेपर असतानाही फक्त आमची एवढीच कळकळीची विनंती आहे की हा महापोर्टल बंद करावा आणि MPSC द्वारे तुम्ही पेपर घेतले जावा पुढचे. या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी या नगरमधल्या नगर जिल्ह्यामधल्या सगळ्या विवेकी तरुणांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे. हे जे महापोर्टल या महाराष्ट्र शासनाने सुरू केलं, या महापोर्टलचा कोणताही आता पत्ता लागत नाही.